नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. दिवाळीच्या सणासुदीला बाजारात आकाश कंदिलांना मोठे स्थान आहे. दिवाळीसाठी संपूर्ण बाजारपेठ विविध प्रकारच्या वस्तूंनी सजते. त्यामध्ये विविध रंगांचे आकर्षक कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. बाजारात कागदी, प्लास्टिक, ग्लासपासून बनवलेले आकाश कंदील आहेत. ग्राहकांकडूनही आकर्षक कंदिलांना मोठी मागणी आहे. इतर साहित्यापासून तयार केलेले कंदीलसह मातीचे कंदील विकत घेण्यास ग्राहक प्राधान्य दर्शवत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. अनेक वर्षांपूर्वी बांबूंच्या काड्या आणि कागद यांच्या मदतीने घरातच बनवलेले कंदील वापरले जात, नंतर त्यांची जागा प्लास्टिकच्या कंदिलांनी घेतली. परंतु गेल्या काही वर्षात पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती होत असल्याने नागरिक कापडी कंदीलसह इतर पर्यावरणपूरक कंदिलांना प्राधान्य देत आहे. 20 ते 25 वर्षापूर्वी कागदापासून तयार केलेले आकाश कंदील मिळत असत. तेच आकाश कंदील बाजारपेठेत फेरफटका मारताना जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदिलांचे 50 रुपयांपासून ते 800 रुपयांपर्यंत दर आहेत. त्याचबरोबर दारासमोर लावण्यासाठी कंदिलांनाही ग्राहकांकडून मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. लहान आकाश कंदिलांनाही ग्राहकांकडून मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. प्लास्टिकचे छोटे आकाश कंदील 50 रुपये डझन विकले जात आहेत. वेगवेगळी रंगीबिरंगी प्लास्टिकच्या वापराने तयार करण्यात आलेले आकाश कंदीलही विक्रीसाठी आणलेले आहेत. अलिबाग समुद्र किनाऱ्यावर आयोजित अलिबाग बीच शोचे रविवारी शानदार उद्घाटन पार पडले. आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या संगीतमय सोहळ्याची सुरुवात झाली. स्थानिक कलाकारांनी नृत्य गायनाने उपस्थितांची मने जिंकली, तर प्रसिद्ध आगरी हास्य कलाकार जॉनी रावत यांनी या सोहळ्याची रंगत वाढवली. अलिबागमध्ये दर शनिवारी रविवारी लाखो पर्यटक येत असतात. आलेल्या पर्यटकांना जास्तीत जास्त आनंद मिळवून देण्याकरिता आरटी फाउंडेशनतर्फे दर शनिवार रविवारी सायंकाळी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर ही सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. या उपक्रमाची सुरुवात रविवारी मराठी रंगभूमी दिनी दिमाखदार सोहळ्याने झाली. आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. यावेळी RCF कंपनीचे जनरल मॅनेजर संजीव हरळीकर, RCF कंपनीचे जनरल संपर्क अधिकारी संतोष वझे, कामगार नेते दीपक रानवडे, अर्जुन पाटील, ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट विलास नाईक, कार्यक्रमाचे आयोजक राजन वेलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत उरण विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. खालापूर तालुक्यातील 22 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल खालापूर येथील नेताजी पालकर सभागृहात मतमोजणी करून पूर्ण झाले. या 22 ग्रामपंचायतींपैकी 7 ग्रामपंचायत या उरण विधानसभा मतदारसंघात येतात. बोरगाव, वरोसे, इसांबे येथे भारतीय जनता पक्षाचे थेट सरपंच निवडून आले आहेत. तर पूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या वासांबे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या साथीने सरपंच निवडून आणला आहे. मुरुड तालुक्यातील सर्व भागातील वीज पुरवठा दिवाळी पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 6 पर्यंत बंद करण्यात येणार आहे. दिवाळीसाठी वीज पुरवठा अविरत राहण्यासाठी पाबरे येथील मुख्य वाहिनीचे दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी हे भार नियमन करण्यात येणार आहे. मुरुड तालुक्याला पाबरे येथून वीज पुरवठा होत असतो. बुधवारी येथील मुख्य वाहिनीची दुरुस्ती होणार असल्याने वीज पुरवठा बंद करणार असल्याची माहिती महावितरणचे उपमुख्य कार्यकारी अभियंता कृष्णांत सूर्यवंशी यांनी पत्रकारांना दिली आहे. ज्या दिवशी भार नियमन होणार आहे त्या दिवशी मुरुड शहरासाठी वीज पुरवठा हा धाटाव फीडरवरून घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुरुड शहराला वीज पुरवठा करणार आहोत, परंतु तरी शहराला 2 तास वीज पुरवठा जाणार असल्याची माहिती यावेळी महावितरणकडून देण्यात आली आहे. लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने जोरदार मुसंडी मारली. विशेष म्हणजे विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीतही भाजप महायुतीने बाजी मारली. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करत बाजी मारली आहे. विशेषत्वाने अनेक वर्षांपासून शेका पक्षाच्या ताब्यातील विचुंबे ग्रामपंचायतमध्ये शेका पक्षाच्या 4 मुंड्या चित करत सत्ता मिळवली आहे.
तालुक्यातील आणखी एक महत्त्वाची असलेली नावे ग्रामपंचायतीचा गड लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अबाधित राहिला. या ठिकाणी शेकापक्ष युतीचा दारुण पराभव झाला. देवद आणि मालडुंगे ग्रामपंचायतीमध्येही भाजप युतीने आपले वर्चस्व कायम ठेवत सत्ता मिळवली. भिंगार ओवळे सोमटणे ग्रामपंचायतीतही भाजप युतीचा करिश्मा पाहायला मिळाला. शेकाप आघाडीची सत्ता उलथवून भाजपने या ठिकाणी शेकापक्षाला पराभवाची धूळ चारली. एकूणच भाजप युतीने सरस कामगिरी करत शेकापक्ष महाविकास आघाडीचे मनसुबे उधळून लावले. पेण तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून या 11 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायतींवर भाजपचे कमळ फुलले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने भाजपचे नेतृत्व मान्य केले असून आता ज्या ग्रामपंचायतींवर भाजपचे कमळ फुलले आहे त्या ग्रामपंचायतींमध्ये केंद्रासह राज्यातील विविध प्रकारच्या योजना तसेच विविध प्रकारची कामे करून तेथील विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असे पेण विधानसभेचे आमदार रविशेठ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पेण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका या आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या पुढाकाराने लढवण्यात आल्या. या निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश प्राप्त झाले असून भाजपने 11 पैकी 9 ग्रामपंचायतींवर आपले कमळ फुलवले आहे. अशा 9 ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच विजयी झाले आहेत. या विजयी झालेल्या ग्रामपंचायती म्हणजेच आगामी येणाऱ्या लोकसभा विधानसभा तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पालिका निवडणुकीतील विजयाची नांदी असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी सांगून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि मतदारांचे आभार देखील मानले. एवढेच नव्हे तर केंद्रात आणि राज्यात आपल्या असलेल्या सत्तेचा गावातील विकासासाठी फायदा करून घ्या असे आवाहन देखील रविशेठ पाटील यांनी विजयी उमेदवारांना केले आहे. आदर्श शैक्षणिक समूह संचालित श्री बापूसाहेब डी डी विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेलच्या प्राचार्य ॲडव्होकेट डॉक्टर सीमा कांबळे यांना भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी कोकण विभाग यांच्यातर्फे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल ठाणे येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ठाणे आणि पालघर जिल्हा पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे ठाण्याचे आमदार संजय केळकर कोकण शिक्षण मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे संगीता विसपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत होते. डॉक्टर सीमा कांबळे यांनी अध्यापन शास्त्र आणि सामाजिक संशोधन या क्षेत्रात मागील काही वर्षात अनेक परिसंवाद कार्यशाळा शिक्षकांसाठी शिक्षण परिषदांचे आयोजन तसेच सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून भरीव असे कार्य केले आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 यशस्वी अंमलबजावणीसाठी त्या करत असलेल्या कार्याची दखल यापूर्वीच प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. डॉक्टर सीमा कांबळे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल भारतीय जनता पार्टी पदवीधर प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संयोजक तथा आदर्श शैक्षण समूहाचे चेअरमन धनराज विसपुते संचालिका संगीता विसपुते यांनी प्राचार्य डॉक्टर सीमा कांबळे यांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भाजप शिक्षक आघाडी कोकण विभागाच्या वतीने कोकणातील गुणवंत शिक्षकांना देण्यात येणारा वसंत स्मृती आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार उरण तालुक्यातील पांडिवे गावचे सुपुत्र मनोज पाटील यांना ठाणे येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते नुकतेच गौरवण्यात आले. मनोज पाटील हे सध्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. गेल्या वर्षी त्यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. मनोज पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे रायगड जिल्ह्यातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार संजय केळकर आदि मान्यवर उपस्थित होते. भाजप कार्यकर्ते ज्या पद्धतीने कामे करत आहेत त्यांच्या कार्याचा सुगंध सर्वत्र दरवळणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उठणे वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेवक अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, नीता माई, शेषनाथ गायकर, योगेश साळवी, संतोष वर्तले, भावेश शिंदे आदी उपस्थित होते. यापुढे बोलताना रामशेठ ठाकूर म्हणाले की भाजपचे कार्यकर्ते पक्षाचा आदेश येईल तेव्हा सामाजिक कार्य करत नाही तर स्वयंस्फूर्तीने कामे करत असतात. आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने त्यांची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. भाजप हा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारा पक्ष नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांचा कामाचा सुगंध सर्वत्र पसरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले. देशात सर्वत्र प्रदूषणाचा उच्चांक गाठला आहे. दिल्ली, मुंबई, पुणे शहरात तर प्रदूषणाचा हाहाकार होत आहे. मुंबईत प्रदूषण कमी करण्यासाठी चक्क रस्ते धुतले जात आहेत तर हे प्रदूषण रोखण्यासाठी शासन कडक कायदे करत आहे. मात्र जागरूक नागरिक आणि सुस्त प्रशासन यांना या प्रदूषणाचे ना सोयरे न सुतक ना काळजी आहे, फक्त श्वसनाचे रोग बळावत आहे. डॉक्टर लुटालूट करत आहेत एवढं बोलण्यात समाधान आहे. प्रत्यक्षात कृती कोणीच करायला मागत नाही. महाडमध्ये देखील अशाच प्रदूषण आणि आगीच्या अजगर विळख्यावर बसले आहे. तरी देखील महाडमध्ये फटाक्यांच्या दुकानांना वारेमाप परवाने दिले जात आहेत तर विनापरवाना दुकाने सुरू देखील झाली आहेत. महाडमध्ये गेली अनेक वर्षे फटाके विक्रीची दुकाने खुल्या मैदानात मांडली जावीत असे कागदोपत्री नमूद असले तरी प्रत्यक्षात ही दुकाने भर वस्तीत रस्त्याकडेला पालिकेच्या नाल्यावर सुरू केली जात आहे. याबाबत नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात आहे. घडणाऱ्या विविध घटनांचा प्रशासन बोध घेणार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.